या बातमीचे प्रस्तुत करतायत माँ भवानी ट्रेडर्स, मसाला, किराणा, अन्नधान्य आणि ड्रायफ्रूटचे ठोक व चिल्लर विक्रेता। आमचा पत्ता पारडी रोड वरुड। खुल्या मैदानात भरणारा वरुड शहरातील आठवडी बाजार आता रस्त्यावर। शहरातील बुधवार बाजारात नागरिकांचा झुंज एकाच जागी, तर महिला असुरक्षित। वरुड पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष, तर नगर परिषद कुंभकर्ण झोपेत। वरुड शहरातील आठवडी बाजार हा बुधवारला भरत असतो। या बाजारात आजूबाजूच्या गावातील नागरिकांसह संपूर्ण वरुड शहरातील नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात। वरुडचा आठवडी बाजार हा तालुक्यातील सर्वात मोठा बाजार आहे, म्हणून या ठिकाणी नागरिकांची नेहमी प्रचंड गर्दी असते। मात्र आता हा बाजार खुल्या मैदानात न भरता चक्क रस्त्याच्या मधोमध भरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे नागरिकांची गर्दी एकाच जागी एकत्रित होत आहे, तर लोकांचे वाहन रस्त्यावरच उभी असतात। त्यामुळे या बाजारात या रस्त्यावर नागरिकांचा एकाच जागी जमाव होतोय आणि बाजार करण्यासाठी येणाऱ्या महिला असुरक्षित झाल्याय। चोरीचं प्रमाण देखील वाढलंय। या संपूर्ण बाजारावर वरुड पोलीस स्टेशनचं दुर्लक्ष आहे, तर नगर परिषदच्या डोळ्यासमोर हा संपूर्ण कारभार सुरू आहे। याच परिसरात अनेक देशी दारूचे दुकान आहे। काही महाशय दारोडे तर चक्क रस्त्यावर अश्लील भाषेत शिवीगाळ करतात आणि आपल्या मायमाऊली याच रस्त्यावरून बाजार करायला येत असतात। मात्र नगर परिषद, वरुड पोलीस स्टेशन हे कुंभकर्ण झोपेत आहे, कारण बाजारात फक्त गोरगरीब मायमाऊली येत असतात ना। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी शहरातील राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ताही आंदोलन करतात। कुठं बोलण्याची संधी मिळाली तर शहरातील विकास कामांबाबत मोठं बळप्पन दाखवतात। मात्र आठवडी बाजारात जेव्हा महिला असुरक्षित असतात, तेव्हा हे नगरसेवक, नगराध्यक्ष, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा कुंभकर्ण झोपेत असतात। आम्ही रस्त्यावरील बाजार हटवा असं म्हणत नाही, रस्त्याच्या मधोमध ज्या हातगाड्या लागतात आणि त्यामुळे जिथे जमाव होतो ते हटवून फक्त बाजारात जाणारा रस्ता मोकळा असायला हवा। चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि दारोड्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी काहीतरी पोलिसांचा बंदोबस्त असला पाहिजे, त्यामुळे ट्रॅफिक जाम न होता रस्ता सुरळीत राहील आणि बाजारात येणाऱ्या महिला सुद्धा सुरक्षित राहील। नगर परिषदनं बाजाराचं जर योग्य नियोजन केलं आणि जिथे आधी बाजार भरायचा तिथल्या खाली जागेत रस्त्याच्या मधोमध लागणाऱ्यांना दुकानांना शिफ्ट केलं, तर गर्दी जमण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। पण नगर परिषद यावर पुढील आठवड्यापासून लक्ष देणार का की फक्त बाजार चिठ्ठीच वसुली करणार? वरुड पोलीस स्टेशन बाजारात पेट्रोलिंग करेल का? यावर संपूर्ण तालुक्याचं लक्ष राहील। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, मी अविनाश बनसोड। आज वरुड शहरातील बुधवार बाजार आहे आणि बुधवारी या ठिकाणी मोठा बाजार भरतो। तालुक्यातील आणि शहरातील महिला नागरिक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येत असतात। हा बाजार आधी त्या पटांगणावरती भरत होता खुल्या मैदानात, मात्र कोरोना काळापासून हा बाजार आता रस्त्यावरच भरतोय। या रस्त्यावर भरल्यामुळे काय होतोय, हा बाजार या ठिकाणी भरल्यानंतर या ठिकाणी ज्या बाजार करण्यासाठी महिला येतात त्या सुरक्षित आहे का? नागरिक येतात त्यांना चोरीची भीती आहे का? ह्या सर्व गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करतात का? नगर परिषदचं या बुधवार बाजारावर लक्ष आहे का? ह्या सर्व गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर या बाजारात आल्यानंतर एक लक्षात येतं की जो बाजार त्या मैदानामध्ये भरायला हवा तो बाजार आता रस्त्यावर भरतोय, त्यामुळं सर्व नागरिक एकाच जागी एकत्रित होतात। या रस्त्यावर आपण बघू शकतो, हा केदार चौक पासून रस्ता येतो आणि सरळ जातो तो म्हणजे बुधवार बाजारामध्ये। मात्र याच रस्त्यावर काही जे भाजी विक्रेता आहे हे रस्त्याच्या मधोमध हातगाडी लावतात आणि त्या हातगाडीवरतीच ग्राहकांना भाजीपाला विकत देतात, त्यामुळे या ठिकाणी येणारे वाहन, या ठिकाणी येणारे नागरिक हे एकाच जागी जमा होते आणि सर्व ट्रॅफिक या ठिकाणचा जाम होतं। यामुळे महिला सुरक्षित नाही, महिलांना धक्काबुक्की केली जाते। जर या हातगाडी चालकांना आपण काही म्हटलं तर ते उडाउडीची आपल्याला उत्तरं देतात, तरीलीने बोलतात, वेगळ्या प्रकारच्या भाषेत आपल्याशी बोलतात। मात्र या ठिकाणी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत आहे का? नगर परिषदचं या बाजारावर लक्ष आहे का? नाही। पोलीस प्रशासनाचं सुद्धा या बाजारावर लक्ष नाही, नगर परिषदचं सुद्धा या बाजारावर लक्ष नाही, म्हणून या ठिकाणी महिला असुरक्षित आहे असं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो। या ठिकाणी
ज्या रस्त्यावर लागणाऱ्या हातगाड्या आहे त्या खाली मैदानामध्ये लावतील का? पोलीस कर्मचारी यावर लक्ष देतील का? नगर परिषद या बुधवार बाजाराचं योग्य नियोजन करेल का? आणि ज्या महिला असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षितता दाखवेल का? त्यांना सुरक्षा देईल का? हे प्रश्न फार गांभीर्याने घेणं फार महत्त्वाचं आहे. आठवडी बाजारात भरणारा बाजार, त्या ठिकाणी मैदान खाली आहे, मात्र त्या मैदानावरती कोणीच बसत नाही. सर्वांना हवी ती म्हणजे या रस्त्याच्या मधोमधली जागा. आणि सर्वांना बघू शकतो आपण, आपल्या पाठीमागं जर कुठली गाडी येत असेल तर या ज्या गाड्या सुरू आहे या ठिकाणी आता ह्या हातगाड्या या ठिकाणून जात आहे, म्हणून महिला असुरक्षित आहे. या ठिकाणी एकाच जागी सर्व जमा होतो, मात्र नगर परिषदचं याकडे दुर्लक्ष आहे. नगर परिषदनं या सर्व बाजारावरती लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे आणि पोलीस प्रशासन देखील या बाजारामध्ये पेट्रोलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. या बाजारात काही चोर सुद्धा घुमतात, त्यांना पकडणं फार महत्त्वाचं आहे. आणि वारंवार एकच प्रश्न सध्या समोर येतोय की पुढच्या बुधवारला नगर परिषद आणि वरुड पोलीस स्टेशन या बाजारावरती लक्ष देते का? आणि या रस्त्यावर भरणारा हा बाजार त्या खाली मैदानामध्ये भरवत शिफ्ट करते का? त्या ठिकाणी नेते का? हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मोंटी नागदेवसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा.